अमित ठाकरे यांच्या संदर्भात बातमी। अमित ठाकरे बुधवारी नाशिक दौऱ्यावर आहेत। तोडफोड प्रकरणी जामीन मिळालेल्या मनसैनिकांची भेट घेणार आहेत। अमित ठाकरे कार्यकर्त्यांचं कौतुक करणार आहेत। जामीन मिळाल्यानंतर तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांच्या सत्काराला अमित ठाकरे बुधवारी येतात। नाशिकला ते येणार आहेत तर टोल नाका तोडफोड करणाऱ्या नाशिक मधील मनसे कार्यकर्त्यांचा बुधवारी सकाळी 11 वाजता अमित ठाकरे स्वतः सत्कार करणार आहेत। नाही कोणी फोडायला लावला, परंतु मला एवढंच म्हणायचंय की जे हे टोल नाके ते लोकांच्या पैशातून मानले जातात, जे टॅक्स भरतात त्याच्यातून या सगळ्या गोष्टी केल्या जातात। फोडणं फार सोपं आहे हो, काहीतरी बनवायला शिकलं पाहिजे असं मला वाटतंय। फोडायला काय लागतंय? कुणीतरी बांधलंय, कुणाच्या तरी मेहनतीचे पैसे त्या ठिकाणी लागलेले आहेत। या भारतात या महाराष्ट्रातल्या जनतेचे पैसे त्या ठिकाणी लागलेत। लोकांना सुविधा देण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत। तिथे नक्की काय झालं हे मला माहित नाही, परंतु झालेली गोष्ट ही निषेधार्ह आहे एवढं मात्र नक्की म्हणता येईल। फोडायला अक्कल लागत नाही, जोडायला आणि बनवायला मात्र अक्कल लागते। तर या संदर्भात अधिकचा तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण कोटूर। किरण, खरं तर मनसैनिकांकडून सिन्नर जवळील टोल नाका फोडण्यात आला, कारण हेच की अमित ठाकरे यांची गाडी या टोल नाक्यावर अडवण्यात आली, त्यानंतर या आरोपींवर या मनसैनिकांवर कारवाई करण्यात आली, अटक करण्यात आली त्यांना, आणि आता स्वतः अमित ठाकरे हे कौतुक करण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी नाशिकमध्ये येत आहेत। या संदर्भात ताजा तपशील। आजचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय, कारण मागच्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरची जो टोल नाका आहे सिन्नर जवळ, इथे अमित ठाकरेंचा ताफा अडवला आणि त्या सगळ्या घटनेनंतर मनसैनिकांनी या टोलवरती जाऊन या टोलची तोडफोड केलेली होती। या प्रकरणामध्ये जवळपास 7 ते 8 जणांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं होतं आणि या सगळ्या लोकांना काल जामीन सुद्धा मिळालेला आहे। आणि जामीन मिळाल्यानंतर आज जे आहेत अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावरती येत आहेत। नाशिकचा जो मनसे राजगड कार्यालय आहे इथे या सगळ्यांना खरं तर अमित ठाकरे भेटणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। खरं तर अमित ठाकरे यांची गाडी अडवल्यानंतर संपूर्णपणे ही घटना घडली होती आणि या घटनेनंतर भाजपने सुद्धा अमित ठाकरे आणि मनसेवरती आरोप केलेले होते आणि त्यानंतर मनसेकडनं सुद्धा भाजपवरती आरोप करण्यात आलेले होते आणि हा विषय जो आहे तो महाराष्ट्रामध्ये गाजलेला होता। आता त्या सगळ्या या गोष्टीनंतर आता जे अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावरती येत आहेत आणि ज्यांनी या टोलवरती जाऊन तोडफोड केलेली होती आणि ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं त्यांना काल जामीन मिळालेला आहे आणि त्या लोकांना भेटून त्यांचं ते एकूणच कौतुक करणार आहेत आणि इथं आल्यानंतर ते काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्त्वाचं असणार। जी जी, धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।